आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बातमी आहे गडहिंग्लजहून. अमेरिकन लष्करी आळीला बळी पडलेल्या शेतातील मक्याचे उभे पीक जमिनीत गाडण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. आत्याळ येथील संतोष शिंदे असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. पीक हातचे गेले म्हणून किमान शेतात खत तरी झाले इतके समाधान त्याला मानावे लागत आहे. संतोष शिंदे यांचे बेळकुंदी कुंभारकी शेत नावाचे शेत आहे. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय ते करतात. जनावरांना वैरण व मक्यापासून उत्पन्न मिळेल या उद्देशाने त्यांनी अर्धा एकरावर मक्याचे पीक घेतले होते. दीड महिन्यापूर्वी मका घातला. आतापर्यंत सुमारे 7 ते 8 हजार रुपये कर्ज झाले. पाणी दिल्यामुळे पीकही चांगले आले होते, पण आता ते पीक नुकसानकारक ठरले आहे.